नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। महाराष्ट्र के बुलढाणा जिले से विधायक संजय गायकवाड़ ने बुलढाणा शहर की तस्वीर बदल दी, डेढ़ वर्ष में की निर्माण कामों की बौछार। आइए एक नजर डालते हैं बुलढाणा जिले में विकास कार्यों की ओर। शिवसेना पार्टी के सिंधे समूह बुलढाणा के विधायक संजय गायकवाड़ ने बताया कि कोरोना काल में काम नहीं हो पाए, सिर्फ डेढ़ वर्ष में हमने बुलढाणा शहर की तस्वीर बदल दी। घोषणाबाजी मुझे जमती नहीं, मैं लोगों का नेता हूँ, 28 वर्ष नगर सेवक रहा, फिर विधायक बना, गलत काम मैं करता नहीं। बात करें तो पर्यटक में बहुत अच्छा विकास किया। विधायक बनने के बाद कोविड जैसी महामारी के समय में अपने कार्य नहीं रुकने दिया। और भी आगे क्या कहा देखें सुप्रीम पावर न्यूज पर। बुलढाणा से संजय गायकवाड़, विधायक शिवसेना पार्टी सिंधे संगठन। देखें पूरी खबर। दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। हा आमचा मागासलेला जिल्ह्याचा जो कलंक होता तो मला हेडक्वार्टरचा आमदार म्हणून मला हे पुसायचं होतं, आणि केवळ घोषणाबाजी करणं, लोकांना चालवणं हे मला जमत नाही। मी प्रॅक्टिकल माणूस आहे, रस्त्यावरचा आहे आणि अतिशय सामान्य कुटुंबातून आलेलं असल्यामुळे मी ही कामं खूप ताकदीनं केली आणि मी अशी काही कामं केली की हजारो वर्ष लोक ते विसरणार नाही। थोडक्यात शिवरायांचं जगातलं सर्वात मोठं स्मारक मी इथे बांधलं आहे। जिजाऊंचा शिवाचा पुतळा आहे, बाबासाहेब आंबेडकर रमाईचा जगातला पुतळा इथे आहे, सावित्री महात्मा फुले एकत्र इथे आहेत, विश्वकर्मा सगळे अगदी त्याला काय म्हणतो सम्राट अशोकापासून जे कुठेच नाही आहे, 24-25 स्मारक या ठिकाणी होतात आहे। या ठिकाणचं पर्यटन मी इतकं सुंदर करतो आहे, त्या पर्यटनामध्ये भूलभुलैया गार्डन, बगीचा, योगा सेंटर, योगा पार्क, धरणामध्ये बोटिंग आणि 100 इयर बिफोर इंडिया, 100 वर्षापूर्वीचं जिवंत गाव हे या ठिकाणी मी बसवतो आहे। त्याचबरोबर शहरामध्ये 50 ओपन फेस, याला तार चेंडलिंग, फिनिशिंग, ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक, रनिंग ट्रॅक, सगळी मैदानं ही खेळाकरता त्या ठिकाणी ताब्यात घेतली। त्याचे लेवलिंग, त्याचं लॉन, त्याच्यामध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, ऑलिम्पिक दर्जाचं स्टेडियम आम्ही इथे आता करतो आहे। सर्व खेळांचं, त्यामध्ये व्हॉलीबॉल आहे, रेसलिंग आहे, कबड्डी आहे, कुस्ती आहे, खो खो आहे, फुटबॉल आहे, क्रिकेट आहे। क्रिकेटचं देखील इंडोर स्टेडियम मी या ठिकाणी पहिल्यांदा करतो आहे आणि आता ऑलिम्पिक दर्जाचं स्विमिंग टँकचं देखील काम आम्ही या ठिकाणी चालू केलं। खेळाच्या बाबतीमध्ये मी खूप पुढे गेलो आहे। रस्ते विकासाच्या बाबतीमध्ये तर आमचं म्हणजे एकही रस्ता तुम्हाला दिसणार नाही की राहिलेलं नाही, जे काही राहिले ते आता पुढच्या काही दिवसात पूर्ण होणार आहेत। आणि खास करून मी बेरोजगारीवर फार भर त्या ठिकाणी दिला की आपल्या कोणत्याही प्रोजेक्टच्या मागे 4 हेतू असले पाहिजे। त्याच्यामध्ये आपला सर्वात मोठा हेतू असतो की तरुणांच्या हाताला काम भेटलं पाहिजे। तर जवळपास 2500 दुकानं मी बांधायला हाती या ठिकाणी घेतली, त्यातल्या 100-200 दुकानांचं वाटप केलं। काल 104 दुकानांचं मी भूमिपूजन त्या ठिकाणी केलं आणि यावर्षी माझा कार्यकाळ संपायच्या 1200 दुकानं कंप्लीट त्या ठिकाणी होतील आणि मुलांना उद्योजक करण्याचं माझं ध्येय साध्य होईल। मेडिकल कॉलेज, BSc डिग्री कॉलेज, मॉडेल डिग्री कॉलेज हे आमच्या बुलढाण्याचे लोक फक्त ऐकायचे, येणार येणार येणार। अनेक मंत्र्यांनी घोषणा केली, प्रॉपरच्या मंत्र्यांनी घोषणा केली, पण कुणाला करता नाही आला। आणि मग जवळपास 1250 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज मी या ठिकाणी आणलं, 294 जागांची आता त्याच्यामध्ये भरतीची जाहिरात पण पडली आणि पुढच्या महिन्यापासून त्याच्या ॲडमिशन्स पण त्या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामुळे जवळपास दरवर्षी 1000 विद्यार्थी ज्या BSc मेडिकल कॉलेजच्या ॲडमिशनला 1-1.5 कोटी रुपये ॲडमिशन फी लागते, आता माझ्या बुलढाण्यात ती फुकटमध्ये होणार आहे। दुसरा हेतू की ती जिथं मी घेतलं त्या शेतकऱ्याच्या जमिनीचे भाव ताबडतोब मी 4 पट वधारलेले आहेत, याच्यावर डिपेंड रोजगार त्या ठिकाणी येणार आहे। आणि याच्या दवाखान्यामध्ये आउटसोर्सिंगचे 3,500 कर्मचारी हे पुन्हा भरले जाणार आहेत, हा त्याचा मोठा खूप फायदा आहे। BSc ॲग्रीचंही असंच खूप मंत्र्यांनी घोषणा केली, इकडे आणू तिकडे आणू, पण ते देखील मी इथं या ठिकाणी आणलं आणि त्याच्यामध्ये देखील 1200 लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळेल। 40 लाख रुपये एका ॲडमिशनची फी आहे प्रायव्हेटला, पण ती आता आमच्याकडे सगळी विनाशुल्क ही या ठिकाणी मिळणार आहे। आणि शेतकऱ्यांची दरवर्षी 600 मुलं हे BSc ॲग्री म्हणून कृषी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी बाहेर पडणार आहे। मॉडेल डिग्रीची तीच परिस्थिती आहे, आम्हाला युनिव्हर्सिटीला सगळ्या लोकांना बाहेर जावं लागायचं, आता युनिव्हर्सिटीचं सब सेंटर मी या ठिकाणी उचलून आणल्यामुळे आता विद्यार्थ्यांना कुठे जायची गरज पडणार नाही आहे।
भारतामध्ये दिल्लीमध्ये जे CBSE पॅटर्नचं जे चालू होतं त्याच भारतामध्ये ग्रामीण भागात पहिले माझ्या शहरामध्ये मी चालू केलेलं आहे. गोरगरिबांच्या मुलांना प्लेईंग नर्सरी KG1 KG2 इथून शिक्षण घेता आलं पाहिजे. हे महागडं शिक्षण घेण्याची त्यांची ऐपत नाही आहे. झोपडपट्टी झाली, शेतकरी झाले, शेतमजूर झाले, गोरगरीब झाले. आणि मग मी विचार केला की एकीकडं सहकार विद्यामंदिर, आमच्याकडे कॅमरेज आहे, आमच्याकडे सैनिक आहे, पोदार आहे, या सर्व शाळांची फी ही लाखाच्या घरामध्ये आहे. मग ज्याचं मुळात उत्पन्न वर्षाला 50,000 नाही किंवा 10,000 नाही, हे लोकं कसे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे? आणि मग याचा परिणाम भविष्यात काय होईल? याचा परिणाम असा होईल की एक अशिक्षित भारत राहील, एक शिक्षित भारत राहील, एक शिक्षित श्रीमंत भारत राहील, एक गरीब भारत राहील. कारण मोठ्या लोकांचीच पोर शिकतील, ज्याच्यामध्ये पॉलिटिकल्स आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, आणखी काही आहेत, यांची मुलं शिकतील. गरीबांची शिकू शकणार नाही. आणि मग यांच्या मुलांना शिकून नोकऱ्या मिळतील, ते मोठे होतील, पण गरीब शिकणार नाही तर मोठे होणार नाही. मग व्यसनाला लागतील, गुन्हेगारीकडे त्यांची पावलं वळतील. हे सगळं टाळायचं असेल तर ही सामाजिक आणि शैक्षणिक विषमता आहे, ही आपण दूर केली पाहिजे. आणि म्हणून मी शहरामध्ये 3 शाळा 3 याच्यामध्ये 280 विद्यार्थ्याला पहिल्यांदा मी नर्सरीला त्या ठिकाणी स्टार्ट केलं. आणि मी त्या लोकांना सांगितलं की तुम्ही पण तुमच्या मुलांना भविष्यामध्ये IAS IPS कलेक्टर SPO म्हणून पाहू शकता, आपण याचं शिक्षण स्टार्ट करा. आणि त्या महिलांच्या डोळ्यात मी जे पाणी पाहिलं, ज्या दिवशी तुम्ही कार्यक्रम घेतला, सुंदर कपडे, शूज, ड्रेस, प्रोजेक्टर वगैरे, चांगल्या चांगल्या शाळांना नाही असं मी त्या ठिकाणी केलं. आणि मी त्यांना सांगितलं की कदाचित 20-22 वर्षांनी ज्यावेळेला हे मुलं शिकून मोठे होतील, यापैकी कोणी IAS होईल, कोणी IPS होईल, तर ते मुलं त्यावेळेस म्हणतील की कोणीतरी असा आमदार होऊन गेला की ज्याच्यामुळं आम्ही हे शिक्षण घेऊ शकलो, नाही तर आमच्या नशिबामध्ये हे शिक्षण त्या ठिकाणी नव्हतं. यावर्षी मी पुन्हा 3 शाळा याच्यामध्ये परत आणखी वाढून आणू. एक 5 कोटीची इमारत घेतली, 1-2 कोटीची घेतली आणि 1 24 कोटीची इमारत आहे. तर याच्यामध्ये 3,000 विद्यार्थी पुन्हा CBSEचं शिक्षण घेणार. आता हे शहराचं लोन आमचं ग्रामीण भागामध्ये उतरणार. खेड्यापाड्यामध्ये देखील 20 गावं मिळून एक CBSEची शाळा बांधायचं हे धोरण आम्ही हाती घेतलं, जेणेकरून गरीबातल्या गरीब घराण्यातल्या लोकांना हे शिक्षण घेता आलं पाहिजे. आता कुठलाही आमदार झाला तर तो सगळ्यात पहिले स्वतःचं शाळा आणतो, कॉलेज आणतो. हे जे मी सगळं आणलं हे मी माझं करू शकलो असतो, माझ्या 7 पिढ्याची आणि 70 पिढ्याची व्यवस्था झाली असती, पण मला ते मान्य नव्हतं. माझ्या स्वार्थापेक्षा मला गोरगरिबांचे मुलांचं शिक्षण महत्त्व होतं, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी आणल्या. सिंचनाच्या बाबतीमध्ये दरवेळेला पाऊस पडला की शेतकऱ्यांचं नुकसान, गाठपीठ झाले की नुकसान, पाऊस नाही पडला तर नुकसान, चांगला माल तर त्याला भाव मिळत नाही. मग आपण असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांचं दुबळा सकट खतम झालं पाहिजे, असं काहीतरी आपण जालिम लोशन त्याच्यावर शोधलं पाहिजे. आणि त्यामध्ये मी माझी पावलं टाकली. मी आमच्याकडे एक बोधवड उपसा सिंचन म्हणून प्रोजेक्ट होता, तो 1999ला स्टार्ट झाला. 2012ला प्रतिभाताई पाटलांनी त्याचं भूमिपूजन केलं. जवळपास त्याच्यामध्ये 1 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येणारी आहे. 101 गावांचा समावेश असणारी ती योजना आहे. तापी खोऱ्याला ब्रेक करून तापी खोऱ्याचं पाणी जामटी आणि जरुणा या स्टोरेज डॅममध्ये आणून त्या माध्यमातून हे पाणी मलकापूर आणि मोताळा तालुक्यातल्या 42 गावापर्यंत पोचायचं, शेतबांधापर्यंत पोचायचं. आणि या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना 24 तास पाणी द्यायचं, अशा प्रकारची योजना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि तापी खोरी विकास महामंडळ या 2 संयुक्त महामंडळाच्या माध्यमातून प्रस्तावित असलेली ही योजना. पण 1999 पासून तर अगदी 2019 पर्यंत म्हणजे 20 वर्षामध्ये कोणीच त्या योजनेकडे ढुकून पाहिलं नाही. पर्यायानं त्याची कॉस्ट 3-4 पट वाढली आणि योजना तशीच पडून राहिली. मी आमदार झाल्यावर पहिली मीटिंग जळगावला घेतली, त्या लोकांनी आश्चर्य केले की आमच्याकडे कोणीच आलं नाही, पहिले तुम्ही आहात की तुम्ही करून दाखवलं, आलात आमच्याकडे. आणि मग मी त्याच्यामागे खूप फास्ट लागलो, बैठकावर बैठका घेतल्या आणि आपण मंजुरी करून घेतले. हाय पॉवर कमिटीची बैठक लावली, CM साहेबाची बैठक लावली, प्रोजेक्ट मी प्रधानमंत्री गलत सिंचन योजनेमध्ये प्रस्तावित केला आणि मग त्याला मान्यता मिळाली. आणि आता मी त्याचं टेंडर देखील काढतो आहे. आणि यावर्षी पाणी स्टार्ट होईल. पुढच्या मार्चच्या ह्या सगळ्या शेगशी गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेताला पाणी ते पोचणार आहे. सेकंड माझ्याकडे एक रहरा डॅम आहे, त्या रहरा डॅमची धार दाबल्यानंतर माझ्या मोयगावपासून तर खरीकडच्या 12 गावांचा जो दुष्काळ आहे त्या 12 गावापर्यंत पाणी मी पोचवणार आहे. त्याच्यानंतर एक आमचं इथे मोयगावचं हरमोडचं धरण आहे, पण ते भरत नाही.
त्याला पाण्याचा सोर्स कमी आहे. आम्ही मोयगाव त्याची एक नदी ब्रेक करतोय, त्या नदीवर बांध टाकायचं आणि ते पाणी पावसात लिफ्ट करून ते धरण भरायचं, जेणेकरून त्या भागातली 1000-1500 हेक्टर जमीन पाण्या सिंचनाखाली आली पाहिजे. त्या धरणाच्या बाजूला मूर्ती गाव आहे, तिथे एक स्टोरेज डॅमची निर्मिती मी करून डालो. त्या स्टोरेज डॅमच्या माध्यमातून तिथे देखील 1000-1500 हेक्टर शेती ही पाण्याखाली येईल. पलडक डॅमचं आमचं ओव्हरफ्लोचं पाणी हे तापी मार्गे समुद्रात जातं, ते पाणी पलडकचं ओव्हरफ्लोचं 60% पाणी मी नळगंगा धरणामध्ये वळती करतो आहे, जेणेकरून समुद्रात जाणारं पाणी माझ्या नळगंगामध्ये जाईल, तिथे स्टोरेज होईल आणि वाटेत येणारी सगळी शेती पाण्याखाली येईल. आणि 40% धरणाचं पाणी ओव्हरफ्लोचं हे पुढच्या धामंगा देशमुखच्या धरणामध्ये टाकायचं, जेणेकरून तो डॅम भरला तर तिकडे सिंचन आणि पाण्याची योजना ह्या तिकडे कम्प्लीट करू शकतात. नळगंगा डॅम माझ्या तालुक्यात आहे, पण पाण्याचा फायदा पुढच्या खालच्या तालुक्यांना आहे. माझ्या पाण्या तालुक्यातल्या लोकांच्या शेत्या गेल्यात, पण त्यांना पाणी मिळत नाही आणि त्या लोकांना अगदी डिसेंबर महिन्यापासून दुष्काळ सामोरं लागतं. मग मी त्याच्या बाजूला स्टोरेज डॅम घेतला, याचं पाणी लिफ्ट करून हा डॅम भरायचा आणि हा डॅम भरल्यानंतर मग तिथलची जवळपास 17 गावं ही सिंचनाखाली घ्यायची. अशी मोतळ्या तालुक्यातली कमीत कमी 100 च्या 100 गावं मी सिंचनाखाली त्या ठिकाणी आणणार आहे, म्हणजे बोधवड हा विषय. आणि 183 किलोमीटरची नदी आमच्या तालुक्याला आहे, 183 किलोमीटरची. उन्हाळ्यामध्ये पाखराला देखील प्यायला पाणी नव्हतं, या वर्षी मी त्याच्यावर जवळपास 55 बांध बांधले तर मी 60 किलोमीटर पाणी थांबवलं. पुढच्या वर्षी माझे आणखीन 75 बांध पडतात आणि 183 किलोमीटरची नदी जी सारखी कोरडी राहायची ती तुम्हाला पुढच्या वर्षी डब पाण्याने भरलेली त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे इथून जवळपास अमरावती इतकं पाणी मी ते थांबवणार आहे. तर हा या याच्यातला भाग आहे. आता याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना पाणी देऊन राहिलो, पण त्याची कनेक्टिव्हिटी असते इलेक्ट्रिसिटीशी, त्याची कनेक्टिव्हिटी असते मार्केटशी, मग काय करायला पाहिजे? मग जेवढे इलेक्ट्रिकचे सबस्टेशन आहेत त्याच्यावर आपल्याला लाईट पुरेशी मिळत नाही, 7 तास 8 तास किंवा जास्त लोड झालं तर उडून जातात. मग मी सगळेच्या सगळे सोर स्टेशन मंजूर करून घेतले की जेणेकरून 6 ते 6 एवढ्या वेळेत त्यांना लाईन ही सोरशी मिळणार आणि उर्वरित वेळात जर त्याला गरज पडली तर तो 8 तास आणखी आपली इलेक्ट्रिसिटी लाईट त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे पाणी आलं, इलेक्ट्रिसिटी आली, आता राहिला त्याच्या मालाचा विषय. तर स्वाभाविक आहे की 3 माल जर शेतकऱ्यांनी काढले, एखाद्या मालाचा जरी दगा फटका झाला तर 2 मालामध्ये तो प्लसमध्ये राहतो. आणि मग फॉर एक्झाम्पल आता 3 मक्याची पिकं जर त्यांनी काढली तर एका एकराला तो 50-60 क्विंटल मका काढतो. स्वाभाविक तो 2 एकरामध्ये 100 पुढे जाणार, आम्ही 3 पिकं काढणार. आता मक्यापासून इथेनॉल तयार होतं, उसापासून जे इथेनॉल तयार व्हायचं ते आता गव्हर्नमेंटने बंद केलं आणि उसापासून जे व्हायचं त्याचा मार्केटला रेट फक्त 52 रुपये आहे, याचा जो आहे याला 70 रुपयापर्यंत रेट आहे. म्हणजे त्या मक्यापासून इथेनॉल तयार करायचं आणि त्याचं मार्केटिंग करायचं, जेणेकरून शेतकऱ्यांचा पैसे ताबडतोब भेटले पाहिजे. याच्याकरता सोयाबीन, कापूस आणि मका याच्याकरता आम्ही 2000 कोटी रुपयाचा टेक्सटाईल पार्क मंजूर केला. या टेक्सटाईल पार्कमध्ये पूर्ण शेताच्या शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया केली जाईल आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक लाभ त्या ठिकाणी होईल आणि जवळपास 12,000 लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळेल. 3 शिफ्टमध्ये काम त्या ठिकाणी केलं जाईल, 12,000 लोकांना नोकरी मिळेल. त्याच्यामध्ये सुतगिरणी येईल, स्पिलिंग येईल, सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतील. त्याच्याकरता सरकारने आम्हाला 250 एकर जमीन पहिल्या टप्प्यात आम्हाला मंजूर केली. 650 एकर जमिनीची आमची मागणी त्या ठिकाणची आहे, पण ती आम्हाला MIDC माध्यमातून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे. सेम मी तीच MIDC जमीन आम्ही बुलढाण्यात पण त्या ठिकाणी वाढवून मागितलेली आहे, 650 एकर. जनरली आपण TV सगळे लोक दाखवतात की शेतकऱ्यांना यावर्षी कांद्याला भाव आला नाही, कांदा फेकून दिला, कांदा सडतो आहे, उसाला भाव आला नाही, मक्या फळांना भाव आला नाही, शेतकरी फळ उभ्या फळ.